लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। महेंद्र महाराज मस्के यांनी काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेत आणि पोलिसांवर राजकीय दबाव निर्माण करून द्वेषापोटी आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा हेतूने मराठा समाजातील युवकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप हिंगोली येथे झालेल्या मराठी क्रांती मोर्चाच्या बैठकीत महेंद्र महाराज यांच्यावर करण्यात आलेत। मारहाण केल्याप्रकरणी दिनांक 19 एप्रिल रोजी कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये महेंद्र महाराज मस्के यांच्या फिर्यादीवरून 37 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते। यासाठी आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली। या बैठकीत महेंद्र महाराज मस्के यांनी द्वेषापोटी आणि जाती तेढ निर्माण करण्यासाठी दृष्ट व्यक्तींना सोबत घेत हे गुन्हे दाखल केल्याचे आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराजांवर लावण्यात आले। या खोट्या गुन्ह्याची चौकशी करून महेंद्र महाराज मस्के आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे। आज सकल मराठा समाजाच्या वतीनं कालजी कळमनुरीला FIR काही प्रतिष्ठित मराठा समाजांच्या व्यक्तींवरती नोंदवली होती, त्या संदर्भामध्ये येऊन ती कशी खोटी आहे हे समजून सांगण्यासाठी SP साहेब जिल्हाधिकारी साहेब या दोघांनाही आम्ही भेटलो। आणि खरं म्हणजे ही एक छोटीशी ठिणगी आज आपल्याला वाटते, पण हिचं रूपांतर कधी या मोठ्या अग्नीत होऊ महाराष्ट्रभर ही पेटेल हेही सांगता येत नाही। म्हणून दोन्ही बाजूंच्या वतीनं संयम पाळण्याचं काम हे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनाही शांत राहण्याचं आवाहन केलं। आणि जो कोणी महाराज आहे या गोष्टीचा मूळ आणि ज्याच्यामुळं ही घटना घडलेली आहे, त्या महाराजाचं त्यांनी आक्षेपार्ह महिलांबद्दल वक्तव्य जे काही केलेले भेंडेगावच्या सभेमध्ये त्यांनी महिलांच्या बाबतीत असं म्हटलं की महिला ह्या काही हिंदू धर्माप्रमाणे वारकरी होऊ शकत नाहीत, तुम्ही मंडळी फक्त त्यांचं लिपस्टिक पाहण्यासाठी आणि पावडरचा वास घेण्यासाठी इथे येता, हा खरं म्हणजे सरासर महिलांचा अपमान आहे आणि त्या महाराजांच्या विरोधात गुन्हे झाले पाहिजेत हे आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना सांगितलं। त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं की जे असं असेल तर ती रेकॉर्डिंग आम्ही तपासू आणि त्यामधून जे जे निष्पन्न होईल त्या महाराजांवरती आम्ही गुन्हे दाखल करू, अशा प्रकारचं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे आक्षेपार्ह वर्तन केले त्या महाराजांनी, त्यांनी असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास होते आणि राज्यपाल महोदयांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचं मी समर्थन करतो आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये खरं तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये निकाल दिला आहे की रामदासांचा आणि छत्रपती शिवरायांचा काही संबंध नव्हता। आणि ही एक खरं म्हणजे गोष्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, पाहूया आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि याच्यामध्ये कंटेम्प्ट हा त्या महाराजांच्या विरोधात दाखल करूयात। परंतु ह्या सगळ्यांचा सूत्रधार जो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सूत्रधार हा कळमनुरीचा एक वकील आहे आणि तो सगळी चिथावणी देतोय आणि त्याची हीच कामं आहेत, तो आयुष्यभर हेच करत आलाय, दोन समाजात तेढ निर्माण करून आपली पोळी कशी भासता येईल, लोक आपल्याकडे अट्रॅक्ट कसं करता येईल। खरं म्हणजे त्यांनी ती क्लिप कुणाकडून घेतली काय केली मला सांगा, ही 2.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, या शिळ्याकडीला ऊत द्यायचं काहीच कारण नाही, ह्यांच्या कुठल्या जातीय भावना आम्ही भडक। गुरु हे रामदास होते आणि राज्यपाल महोदयांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचं मी समर्थन करतोय। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये खरं तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये निकाल दिला आहे की रामदासांचा आणि छत्रपती शिवरायांचा काही संबंध नव्हता। आणि ही एक खरं म्हणजे गोष्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, पाहूया आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि याच्यामध्ये कंटेम्प्ट हा त्या महाराजांच्या विरोधात दाखल करूयात। परंतु ह्या सगळ्यांचा सूत्रधार जो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सूत्रधार हा कळमनुरीचा एक वकील आहे आणि तो सगळी चिथावणी देतोय आणि त्याची हीच कामं आहेत, तो आयुष्यभर हेच करत आलाय, दोन समाजात तेढ निर्माण करून आपली पोळी कशी भासता येईल, लोक आपल्याकडे अट्रॅक्ट कसं करता येईल। खरं म्हणजे त्यांनी ती क्लिप कुणाकडून घेतली काय केली मला सांगा, ही 2.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, या शिळ्याकडीला ऊत द्यायचं काहीच कारण नाही, ह्यांच्या कुठल्या जातीय भावना आम्ही भडकावल्यात, कुठलं आम्ही ह्यांच्या का धार्मिक भावना कुठल्या भडकावल्यात, काहीच नाही। खरं म्हणजे ही गोष्ट ते महाराजही विसरून गेले होते आणि सगळेच जण विसरून गेले होते, याला कुठून त्याच्या हाताला ती क्लिप लागली आणि मग त्यानं ते बातका बतंगड बनवण्याचं काम हे या मंडळींनी केलेले आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी। पण तुम्हाला सांगतो, मराठा समाज आम्ही
खरं म्हणजे सगळ्यांनी काही जरी झालं तरी जी काही निरपराध मंडळी आहेत आमची त्यांच्यावरती कदापि गुन्हे दाखल होऊ देणार नाही आणि आम्ही तीच बाब ही पोलीस अधीक्षक साहेबांना सांगितली त्यांनी आम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये आम्ही सगळे त्या क्लिप तपासू ज्या त्या घटनेच्या वेळेस कोणकोण तिथं हजर होतं कोणकोण नव्हतं त्याच्यामध्ये खरंच कशाने मारहाण झाली याचा सगळा सखोल तपास करून नंतरच आम्ही गुन्हे दाखल करू आणि आम्ही ही मागणी केली त्यांना की हा पोलीस अधिकारी तुमचा अशा नुसत्या फिर्यादी घेतोय कसा काही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हां तुम्ही अगोदर तपास करा पोलीस प्रशासनानं अगोदर आयडेंटिफिकेशन घ्यायला पाहिजेत आरोपीला बोलवायला फिर्यादीला बोलवायला पाहिजेत त्याच्यासमोर आरोपी बसवायला पाहिजेत आणि मग त्यांच्याकडून हे व्यक्ती होत्या का कुणी यांनी लातांनी मारलं का बुक्क्यांनी मारलं शिव्या कुणी दिल्या हे सगळं त्यांनी तपास रितसर करायला पाहिजे होता आणि तदनंतर FIR दाखल करायला पाहिजे होती परंतु अशी कुठलीच फॉर्मॅलिटी कम्प्लीट केली नाही आणि निरापराध व्यक्तींवरती गुन्हे दाखल केलेत तेही आम्ही त्यांना सांगितलंय पोलीस अधीक्षक साहेबांना की जे ज्यांनी खोटे गुन्हे नोंदवलेत त्यांच्यावरती सुद्धा खोटे गुन्हे नोंदवले म्हणून त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजेत तोही अधीक्षक साहेब तयार झालेत आणि असं जर असेल खोटे गुन्हे जर नोंदवित असतील आफ्टर थॉट तर ते आम्ही त्याची हे घेऊत दखल घेऊत आणि संबंधितावरती गुन्हे दाखल करूत असं त्यांनी सांगितलंय हे मला तुमच्या मार्फत सांगायचे धन्यवाद. हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी मदन शेळके हिंगोली. राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.